दसरा व दीपोत्सवाची दिवाळी साजरी करण्यासाठी नवीन खादी वस्त्राच्या फ्रेश स्टॉकने सज्ज खादी वस्त्र विश्वातील आपला मित्र खादी उत्सव महासेल स्पेशल दसरा दिवाळी निमित्त भव्य प्रदर्शन एकाच छताखाली भरपूर व्हेरायटी खादी हाफ शर्ट 200 रुपये खादी फुल शर्ट 250 रुपये नेहरू कुर्ता 350 रुपये संग्राम कुर्ता पठानी 350 रुपये शॉर्ट कुर्ता 250 रुपये पैजामा 300 रुपये जॉकेट 600 रुपये त्याचसोबत लेडीज खादी कुर्ता सुद्धा उपलब्ध मात्र 300 रुपये उत्तम क्वालिटी सोबत सर्वात कमी दरात उपलब्ध फक्त काहीच दिवसांकरिता तर लवकरात लवकर भेट द्या खादी उत्सव महासेल पत्ता प्रियदर्शनी सभागृह नागपूर रोड पाण्याच्या टाकीजवळ पोस्ट ऑफिसच्या समोर चंद्रपूर संपर्क क्रमांक 9356288255 धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन के उपलक्ष्य में पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर ने महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर को पुष्पमाला अर्पण की धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन के वर्धापन महोत्सव के उपलक्ष्य में भारतीय संविधान के रचयिता महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर के पुतले को पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर द्वारा माल्यार्पण किया गया तथा उनके स्मृति को अभिवादन करते हुए हंसराज अहिर ने कहा आज परम पूज्य भारत रत्न बाबा साहेब आंबेडकर 62 वर्षापूर्वी धम्मची शिक्षा घेतली होती म्हणून आज पूर्ण महाराष्ट्रभर देशभर आज अनुप्रवर्तन दिन साजरा केला जातो त्यानिमित्ताने सर्व बौद्ध बांधवांना आणि देशवासियांना शुभेच्छा देतो आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेत असताना आपल्या देशावर त्यांनी आस्था निष्ठा दाखवलेली आहे देशप्रेम दाखवलेलं आहे त्या देशाच्या मातीत उगलेला धम्म त्यांनी स्वीकारला आणि भगवान गौतम बुद्धाचं पूर्ण कार्यक्षेत्र भारत देशामध्ये होतं त्यांचे स्तूप त्यांचे विहार त्यांच्या काळामध्ये भारतातून त्यांनी स्थापन करून भारतातून त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार केलेला प्रसार केला सर्व बांधवांना सर्व बौद्ध बांधवांना जे भारत मातेचे पुत्र आहे भारत भक्त आहे देशभक्त आहे अशा सर्व बांधवांना भगिनी मी शुभेच्छा देतो धन्यवाद इसी मौके पर चंद्रपुर शहर महानगर पालिका की महापौर राखी कंचरलावार ने भी अपना मनोगत व्यक्त किया 62व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या पूर्ण चंद्रपूरकरांना खूप खूप शुभेच्छा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र आणि या मूलमंत्राने आपण चाललं तर आपल्या आयुष्यात यश निर्माण होतं वाचाने त्यांचं वाक्य आज वाचन हे खूप महत्त्वाचं असतं मुलांना मुंबईमुळे वाचणं हे आता खूप मोठं झालेलं आहे आणि वाचन हा वाचन हा जे वाक्य आहे तो आपल्या जीवनात याचं अनुकरण केलं तर आपल्याला भरपूर यश प्राप्त होईल आणि आज परत एकदा सर्व चंद्रपूरकरांना 62व्या अनुप्रवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा इस कार्यक्रम में पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर के साथ महापौर राखी कंचरलावार उप महापौर राहुल पावड़े महानगर भाजपा जिलाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाड़े स्थायी समिति सभापति संदीप आवारी मनपा की महिला व बाल कल्याण सभापति पुष्पाताई उराड़े महिला व बाल कल्याण उपसभापति शीतलताई आत्राम झोन सभापति खुशबूताई चौधरी छबूताई वैरागड़े नगरसेवक एडवोकेट राहुल घोटेकर शीतलताई गुरनुले वंदनाताई जांभुळकर सविताताई कांबळे रवी आसवानी धम्मप्रकाश भस्मे राजू घरोटे राजू अडपेवार सुभाष कासन गोट्टुवार मौजूद थे।